नमस्कार। महाराष्ट्रीयन संस्कृतीमध्ये अनेक सण आणि उत्सव साजरे केले जातात, त्यापैकीच एक सण म्हणजे गौरी आवाहन। अग्निपुराणामध्ये आणि अपराजित पृच्छा या ग्रंथामध्ये गौरी आवाहनाचे संदर्भ सापडतात। गौरी म्हणजे कोण? तर साक्षात महादेवाची, शिवाची पत्नी आणि गणेशाची माता। पुराणामध्ये असा एक संदर्भ आहे की पृथ्वीवरती असुरांनी अगदी उच्छाद मांडलेला असतो आणि आपलं सौभाग्य अक्षय राहावं यासाठी पृथ्वीवरील सर्व सौभाग्यवती स्त्रिया माता पार्वतीचा धावा करतात आणि माता पार्वतीनं भाद्रपद शुद्ध अष्टमीला या असुरांचा वध केलेला असतो आणि तेव्हापासून ज्येष्ठा गौरी पूजनाचा सण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या स्त्रिया भक्तिभावानं संपन्न करत असतात। 3 दिवस हा कार्यक्रम किंवा हा सण साजरा करण्याची महाराष्ट्रामध्ये प्रथा आहे। वेगवेगळ्या भागामध्ये हा वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो। महाराष्ट्रामध्ये पहिल्या दिवशी गौरी आवाहन आणण्याची पद्धत आहे, ज्याला गवर आणणे असंही ग्रामीण भागामध्ये बोललं जातं। चाफ्याची पानं, 5 वनस्पतींची छोटी छोटी फांद्या एकत्र करून एका तांब्याच्या कळशीमध्ये ठेवल्या जातात। यावेळेला स्त्रिया अत्यंत नटून थटून या गौरी आणण्यासाठी म्हणून जवळपास असणाऱ्या नदीवरती, विहिरीवरती जात असतात। शहरामध्ये नदी नसल्यामुळं बऱ्याच वेळेला अंगणामध्येच ही गवर भरली जाते। नदीवरती गेल्यानंतर त्या ठिकाणी नदीचं जे पाणी असतं ते त्या कळशीमध्ये घेतलं जातं, त्या ठिकाणी गौरीची पूजा केली जाते। ही गवर डोक्यावरती किंवा कमरेवरती घेऊन या स्त्रिया पारंपरिक गाणी म्हणत, नृत्य करत आपल्या घरापर्यंत येत असतात। घरातून आत येत असताना ज्या स्त्रीनं ही गवर डोक्यावरती घेतलेली असते तिचं पूजन केलं जातं। गौरीची 5 पावलं उठवण्याची सुद्धा पद्धत आहे। ज्या ठिकाणी गणेशाची प्रतिष्ठापना केलेली असते त्या ठिकाणी ही गवर आणून ठेवली जाते। त्या दिवशी गौरीला साधा भाजी भाकरीचा नैवेद्य केला जातो। संध्याकाळच्या वेळेस गौरी मकरामध्ये बसवले जातात। याचा अर्थ काय? तर गौरीचे जे मुखवटे असतात ते साडी नेसून अगदी शोळा शृंगार करून अगदी व्यवस्थितरित्या सजून ह्या गौरी बसवल्या जातात। काही ठिकाणी गौरी सजावटीच्या स्पर्धा सुद्धा घेतल्या जातात। भाजी भाकरीचा साधा नैवेद्य त्या दिवशी तिला दाखवला जातो। 16 शृंगार आणि 16 खाद्यपदार्थ नैवेद्य म्हणून दाखवण्याची पद्धत सुद्धा काही ठिकाणी आहे। या व्हिडिओच्या शेवटी कशा पद्धतीनं गौरीची सजावट केलेली असते तेही मी तुम्हाला दाखवते। दुसरा दिवस असतो तो असतो शंकरोबाच्या आवाहनाचा। आता शंकर पार्वतीला आणि गणेशजींना घेऊन जाण्यासाठी पाहुणे म्हणून येत असतात अशी पद्धत आहे। काही ठिकाणी गौरी आणि शंकरोबा एकत्र आणण्याची पद्धत असते, तर काही ठिकाणी शंकरोबाचं म्हणजे शंकराचं आवाहन दुसऱ्या दिवशी केलं जातं। या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य सकाळी गौरीला दाखवला जातो। संध्याकाळच्या वेळेस सर्व सौभाग्यवती स्त्रिया एकमेकींच्या घरामध्ये हळदी कुंकू घेण्यासाठी आणि गौरीची कान उघडणी करण्यासाठी जात असतात। आता कान उघडणी करणे म्हणजे काय? तर एखादी परात असेल तर ती पालती घातली जाते, त्याच्यावरती राख असेल किंवा पीठ असेल ते ठेवलं जातं, टाकलं जातं आणि रवीच्या सहाय्यानं, एखाद्या चमच्याच्या सहाय्यानं ते फिरवत फिरवत त्याच्यावरती वेगवेगळे आवाज काढले जातात। गौरीची पारंपरिक गीतं म्हटली जातात आणि 5 गीतं 7 गीतं 9 गीतं म्हणण्याची प्रथा आहे आणि ती म्हणून झाल्यानंतर ती रवी तो चमचा असतो तर गौरीच्या कानांना लावून थोडासा तिचा पदर बाजूला केला जातो, याला गौरीचे कान उघडणे असं म्हटलं जातं। एकमेकींच्या घरामध्ये जाऊन स्त्री अशा पद्धतीनं गौरीची कान उघडणी करत असतात। यावेळेला ओसा देण्याची पद्धत सुद्धा काही ठिकाणी आहे। तिसऱ्या दिवशी सकाळी गौरीला दही धपाट, दही भात, अळूची वडी, आंबील यांचा नैवेद्य दाखवला जातो। संपूर्ण 3 दिवसांमध्ये स्त्रिया रात्रभर गौरीची गीत, पारंपरिक नृत्य यांनी जागरण करत असतात। अत्यंत श्रद्धेनं आणि भक्तिभावानं 3 दिवस ह्या गौरी आवाहनाचा सण स्त्रिया साजरा करत असतात। या कालावधीमध्ये सासरी गेलेल्या मुली माहेरी येत असतात। या माहेरवाशिनीला या दिवसामध्ये खूप मान असतो, तिचं कोण कौतुक केलं जातं, तिलाच गवर मानलं जातं आणि तिच्याकडून गवर माहेरी घरामध्ये आणण्याची प्रथा सुद्धा आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गौरी आवाहनाचा हा समारंभ सण संपूर्ण स्त्रिया अत्यंत भक्तिभावाने संपन्न करत असतात। धन्यवाद।